स्टैंडर्ड 10 मैथमेटिक्स पार्ट 1 अलजेब्रा चैप्टर नंबर 1 लीनियर इक्वेशंस इन टू वेरिएबल्स ग्राफिकल मेथड त्यामधील प्रैक्टिस सेट 1.2 आपण सोडवणार आहोत आज। तर आपण या ठिकाणी प्रत्यक्ष उदाहरण सोडवायला सुरुवात करू। प्रैक्टिस सेट 1.2 कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन एक्स प्लस वाई इक्वल टू 3 एंड एक्स माइनस वाई इक्वल टू 4। ह्या दोन इक्वेशनसाठी दोन टेबल दिलेत आपल्याला। हा एक टेबल दिला पहिल्यासाठी आणि हा दुसरा टेबल दिला दुसऱ्या इक्वेशनसाठी। ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत। पहिल्यांदा पहिले इक्वेशन कन्सिडर करा एक्स प्लस वाई इक्वल टू 3 घेऊ ते आपण। पण एक्स प्लस वाई इक्वल टू 3 या इक्वेशनसाठी टेबलमध्ये पहा एक्सची व्हॅल्यू किती दिली 3 दिलेली आहे। एक्सची व्हॅल्यू 3 दिली ती व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू। आपण बघा मग काय येत आहे। काय ठेवलं एक्स इक्वल टू 3 देन काय लिहितं 3 + y = 3 3 + y = 3 देअरफोर वाय इज इक्वल टू हा प्लस 3 तिकडे गेला मायनस 3 3 - 3 = 0 आलं। काय आली वायची व्हॅल्यू 0। जेव्हा एक्स इक्वल टू 3 असतो तेव्हा वायची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे 0। ठेवू आपण या त्या बॉक्समध्ये या ठिकाणी ठेवली आपण काय ठेवली 0। देन दुसरा या ठिकाणी कॉलम पहा। या कॉलममध्ये वाय इक्वल टू किती दिले 5 दिले त्याच्यावरून एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला। घेऊ आपलं या ठिकाणी मग इफ वाय इक्वल टू 5 देन इक्वेशनमध्ये ठेवा वायची व्हॅल्यू 5 एक्स प्लस 5 इज इक्वल टू 3 देअरफोर एक्स इज इक्वल टू हा प्लस 5 त्या बाजूला गेला का होईल मायनस 5 3 - 5 इक्वल टू मायनस 2 म्हणजे वायची व्हॅल्यू जर 5 असेल तर एक्सची व्हॅल्यू काय आली मायनस 2 या बॉक्समध्ये ठेवायची ते। आता एक्सची व्हॅल्यू मायनस 2 आहे वायची व्हॅल्यू 5 आहे या बॉक्समध्ये आपल्याला दोन्ही एकत्र ब्रॅकेटमध्ये ठेवावी लागेल। पहिल्यांदा एक्सची व्हॅल्यू मायनस 2 कॉमा वायची व्हॅल्यू 5 ठेवू आपण मायनस 2 कॉमा 5। थर्ड कॉलम बघा। या कॉलममध्ये वायची व्हॅल्यू किती आहे 3 तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची। पुन्हा इक्वेशन 1 मध्ये ती वायची व्हॅल्यू ठेवू आपण इफ वाय इज इक्वल टू 3 देन एक्स प्लस 3 = 3 देअरफोर एक्स इज इक्वल टू हा प्लस 3 त्या बाजूला गेला मायनस 3 3 - 3 = 0 म्हणजे वाय 3 आहे त्यावेळेस एक्स किती आला आहे 0। तो आपण या बॉक्समध्ये ठेवू म्हणजे पहिल्या टेबलचे सगळे बॉक्सेस आपण या इक्वेशनच्या साह्याने आपण भरलेले आहेत कंप्लीट केलेले आहे। दुसरा आपण टेबल पहा। या दुसऱ्या टेबलसाठी इक्वेशन काय आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 4। तर या ठिकाणी पहिले आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे एक्स मायनस वाय इक्वल टू 4। पहिला कॉलम बघा फर्स्ट कॉलम टेबलचा वायची व्हॅल्यू 0 आहे त्यावरून आपल्याला काय करायचे एक्सची व्हॅल्यू काढायची आहे। मग ही वायची व्हॅल्यू 0 आपण यामध्ये ठेवू आपण काय येईल बघा इफ वाय इक्वल टू 0 देअरफोर एक्स मायनस 0 इक्वल टू 4 म्हणजेच काय एक्स इक्वल टू 4 - 0 म्हणजे काय आला 4 आला। म्हणजे या ठिकाणी जेव्हा वाय इक्वल टू 0 असतो तेव्हा एक्स इक्वल टू काय असतो 4 असतो। ही 4 ही व्हॅल्यू या बॉक्समध्ये ठेवू आपण ठेवली। आता एक्सची व्हॅल्यू 4 आहे वायची व्हॅल्यू 0 आहे या बॉक्समध्ये आपण ठेवू त्या व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये 4 0 काय येईल 4 0। सेकंड कॉलम बघा एक्स इक्वल टू -1 दिले आपल्याला म्हणून आपण वायची व्हॅल्यू काढू त्यासाठी एक्सची व्हॅल्यू -1
या दोन नंबर इक्वेशन मध्ये आपण ठेवू. काय येतं मग? इफ एक्स इक्वल टू मायनस वन देन मायनस वन मायनस वाय इक्वल टू फोर, देअर फोर मायनस वाय इज इक्वल टू फोर. हा मायनस वन त्या बाजूला गेला प्लस वन, फोर प्लस वन इज फाईव्ह, देअर फोर वाय इज इक्वल टू काय आलं इथं, हा मायनस वन इक्वल टू फाईव्ह मल्टिप्लाइंग बाय मायनस वन ऑन बोथ साईड्स, देअर फोर वाय इक्वल टू मायनस फाईव्ह. म्हणजे एक्स इक्वल टू मायनस वन असताना वाय किती आला? मायनस फाईव्ह. म्हणून या ठिकाणी मायनस फाईव्ह ठेवलं. हे दोन्ही व्हॅल्यू एक्स आणि वायच्या ह्या ब्रॅकेटमध्ये आपण या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये ठेवू. काय येईल? मायनस वन मायनस फाईव्ह. अशा प्रकारे ह्या दोन इक्वेशनचा वापर करून आणि टेबलमध्ये जी गिवन इन्फॉर्मेशन होती त्याचा वापर करून उरलेले जे बॉक्सेस आहेत, ब्लँक बॉक्सेस होत्या, त्या आपण काय केले या ठिकाणी कम्प्लीट केलेले आहेत. प्रॅक्टिस शीट 1.2 क्वेश्चन नंबर 2, त्यातलं पहिलं एक्झाम्पल. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्रॅफिकली. एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स अँड एक्स मायनस वाय इक्वल टू फोर. दोन इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ते इक्वेशन आपल्याला ग्रॅफिकल मेथडनं सोडवायचे आहेत. ग्रॅफिकल मेथडनं सोडवायची म्हटलं तर प्रत्येक इक्वेशनसाठी या ठिकाणी आपल्याला ग्राफ काढावा लागतो, म्हणजेच लाईन काढावी लागते ग्राफ पेपरवर. ते काढण्यासाठी आपल्याला माहिती, आपल्याला पॉईंट प्लॉट करावे लागतात. मग पॉईंट प्लॉट करण्यासाठी पॉईंट ठरवावे लागतील आपल्याला. तर पूर्वी आपल्याला या ठिकाणी टेबल तयार करून घ्यावा लागेल. म्हणून आपण पहिलं जे इक्वेशन आहे एक्स प्लस वाय याच्यासाठी एक टेबल तयार करून घेऊ आपण. पहिलं जे इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स, हे आपण या ठिकाणी इक्वेशन लिहिलेलं आहे. समजा एक्सची व्हॅल्यू कोणतीही एक घ्या, मी या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू वन घेतो. एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स हे मी या ठिकाणी वाय इक्वल टू सिक्स मायनस एक्स असं लिहू शकतो. इफ एक्स इक्वल टू जर वन मी घेतलं तर ती व्हॅल्यू इक्वेशन एकमध्ये ठेवा. देअरफॉर वाय इक्वल टू सिक्स मायनस वन इक्वल टू फाईव्ह. समजा मी एक्सची व्हॅल्यू दुसरी टू घेतली, काही घेऊ शकता तुम्ही, मी टू घेतली. देन वाय इज इक्वल टू सिक्स मायनस टू इक्वल टू फोर. इफ एक्स इक्वल टू थ्री घेतली, इक्वेशन वनमध्ये ठेवा. वाय इक्वल टू सिक्स मायनस थ्री इक्वल टू थ्री. म्हणजे ज्यावेळेस एक्स इक्वल टू वन असतो तेव्हा वाय फाईव्ह असतो. एक्स इक्वल टू टू असताना वाय इक्वल टू फोर. एक्स इक्वल टू थ्री असताना वाय इक्वल टू थ्री येतो. हे एका टेबलमध्ये ठेवून देऊ आपण. ठेवले टेबलमध्ये. एक्सच्या व्हॅल्यू काय आहेत? वन टू थ्री त्या ठेवल्या. वायच्या व्हॅल्यू काय आहेत? वन असताना फाईव्ह लिहिली. एक्स इक्वल टू टू असताना वाय इक्वल टू फोर लिहिली. एक्स इक्वल टू थ्री असताना वाय इक्वल टू थ्री लिहिली आपण. सेकंड इक्वेशन बघा काय. एक्स मायनस वाय इक्वल टू फोर लिहिले. हेच आपण कसे लिहू शकतो? मायनस वाय इक्वल टू फोर मायनस एक्स, म्हणजेच वाय इज इक्वल टू एक्स मायनस फोर. सपोज इफ एक्स इक्वल टू वन देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय. इफ एक्स इक्वल टू वन देन वाय इक्वल टू वन मायनस फोर, दॅट इज मायनस थ्री. इफ एक्स इक्वल टू टू देन वाय इक्वल टू 2 minus 4, that is minus 2. If x equal to 3, then y equal to 3 minus 4, that is minus 1. ह्या व्हॅल्यू आपण टेबलमध्ये ठेवू आपण. म्हणून या ठिकाणी टेबल आला. x equal to 1, then y equal to minus 3. x equal to 2, then y equal to minus 2. x equal to 3, then y equal to minus 1. अशा प्रकारे पहिल्यांदा हे दोन टेबल तयार करून घ्यायचे असतात. मग या ठिकाणी आपण पाहिलं, पहिल्या टेबलमध्ये जे आपले पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळालेत, पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत 1 5,
सेकंड पॉइंट आपला प्लॉट करायचा त्याचे कोऑर्डिनेट 2 4 तिसरा 3 3 आणि सेकंड टेबल मध्ये 1 3 2 minus 2 and 3 minus 1 अशा प्रकारे हे त्याचे पॉइंटचे कोऑर्डिनेट मिळाले. आता आपल्याला ग्राफ पेपर घ्यावा लागेल आणि त्या ग्राफ पेपरवर एक्स अक्ष आपल्याला काढावा लागेल, वाय अक्ष काढावा लागेल आणि ते काढल्यानंतर हे पॉइंट त्या ठिकाणी प्लॉट करून मग आपल्याला या ठिकाणी त्या दोन लाईन आपल्याला काढता येतील. त्या दोन लाईन एकमेकांना ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट हे आपलं फायनल ॲन्सर असतं. त्या पॉइंटचा कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्सची व्हॅल्यू असते आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजेच वायची व्हॅल्यू असते. तर प्रत्यक्ष आपण या ठिकाणी ते ग्राफ लगेच आपण आत्ता काढू. तर या ठिकाणी प्रत्यक्षरित्या आपण ग्राफ पेपरवर या दोन इक्वेशनच्या लाईन ज्या आहेत त्या आपण ड्रॉ करणार आहोत, काढणार आहोत. त्या काढण्यासाठी आपल्याला ग्राफ पेपर लागतो. हा अशा प्रकारचा ग्राफ पेपर असतो, अशा प्रकारचा ग्राफ पेपर. या ग्राफ पेपरवर बरोबर मध्यावर शक्यतो एक आडवी लाईन काढायची, तिला आपण एक्स अक्ष म्हणतो. शक्यतो मध्यावर दुसरी एक उभी लाईन काढायची, तिला आपण वाय ॲक्सिस असं आपण म्हणतो. ही आडवी लाईन जी काढली आणि उभी लाईन जी काढली, या ग्राफ पेपरवर काही डार्क रेषा आहे आणि काही फेंट रेषा आहे. शक्यतो ही एक्स अक्ष आणि वाय अक्ष हा डार्क रेषेवरच काढायचा, समजलं. तर या ठिकाणी आपल्याला मग ह्या ग्राफ पेपरवर पॉइंट जे आहेत आपले, त्या आपण टेबल तयार केला आहे, या टेबलमधले हे पॉइंट आपल्याला या ग्राफ पेपरवर प्लॉट करायचे. त्याच्याशिवाय आपल्याला लाईन काढता येणार नाही, कारण अगोदर पॉइंट आपण प्लॉट केले तर त्या पॉइंटमधून जाणारी लाईन आपल्याला काढता येते. परंतु तत्पूर्वी त्याच्या अगोदर या ठिकाणी आपण काय लिहायचं, याचं स्केल लिहायचं. स्केल काय लिहिणार, दोन्ही अक्षावर, दोन्ही म्हणजे कोणते, एक्स अक्ष आणि वाय अक्ष, दोन्ही अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर एक एक हे स्केल लिहायचं, त्या ठिकाणी प्रमाण लिहायचं. आणि या ठिकाणी पहिला पॉइंट आपण पाहू, कोणता पॉइंट आहे, पहिली रेषा कोणती आहे आमची, लाईनचं इक्वेशन काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स. त्या लाईनचे पॉइंट कोणते आपण आता तक्ता तयार केला आहे त्यातले टेबलमध्ये आहेत, ते कोणते आहेत. पहिला पॉइंट हा आहे 1 5, तो आपण या ग्राफ पेपरवर कुठे येतो पाहू. आपण 1 5 या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट काय आहे 1, वाय कोऑर्डिनेट काय आहे 5, म्हणजे या ठिकाणी 1 5 असा जो आपला हा पॉइंटचे कोऑर्डिनेट आहे, हा पॉइंट दोन्ही कोऑर्डिनेट हे पॉझिटिव्ह आहे, धन आहे त्या ठिकाणी. म्हणून तो बिंदू आपला कुठे येईल, तो पॉइंट कुठे येईल, इन द फर्स्ट क्वाड्रंट. नवे ते शिकलो आपण, याला म्हणतात फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. या क्वाड्रंटमध्ये दोन्ही कोऑर्डिनेट हे पॉझिटिव्ह असतात, एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, वाय कोऑर्डिनेट इज ऑल्सो पॉझिटिव्ह. या ठिकाणी हा जो सेकंड क्वाड्रंट आहे ना, दुसरे चरण, या क्वाड्रंटला चरण असे देखील मराठीमध्ये म्हणतात. या सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतो, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह. या थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह, वाय कोऑर्डिनेट इज ऑल्सो निगेटिव्ह. आणि या फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, अशा प्रकारे असते, हे आपल्याला माहिती आहे. तर पहिला आमचा पॉइंट काय, त्याचे कोऑर्डिनेट 1 5, एक्स कोऑर्डिनेट 1 आहे, वाय कोऑर्डिनेट 5 आहे, म्हणजे तो कुठं असेल, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल. एक्स कोऑर्डिनेट 1 म्हणजे कुठं पाहायचा, एक्स अक्षावर बघा 1 कुठं आहे, या ठिकाणी. आणि वाय अक्षावरचं काय बघायचं आहे, 5 बघायचं, या ठिकाणी. म्हणजे एक्स अक्षावरचं 1 पासून वर जायचं असेल, सरळ रेषेत परपेंडिक्युलर जायचं, आणि वाय अक्षावरच्या 5 मधून आडवे, मग त्या ठिकाणी कुठे येते, मग इथं
एक्स अक्षावरच्या 1 पासून वर गेलो, सरळ वर गेलो, आणि वाय अक्षावरच्या 5 मधून आलो आहे. दोघे एकमेकाला या ठिकाणी छेदतील, म्हणजे तो पॉइंट आपला कुठे असेल, या ठिकाणी. बरोबर, हा पहिला पॉइंट आपला, समजा त्याला ए नाव दिलं, तो या ठिकाणी मिळाला. त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत, 1 5. निवा आपण त्याचे शेजारी आपण ते कोऑर्डिनेट, मग त्याचे कोऑर्डिनेट काय, 1 5, हे त्याचे शेजारी लिहिलेले आहेत का, 1 5 हे त्याचे कोऑर्डिनेट. दुसरा पॉइंट आपल्याला या ठिकाणी प्लॉट करायचा आहे, दुसऱ्या बिंदूची स्थापना करायची. काय तो बिंदू, 2 4. हा बघा टेबलमध्ये काय आहे, 2 4. मग या ठिकाणी 2 4 त्याचं सुद्धा कुठं असेल, तो दोन्ही पॉझिटिव्ह आहे, एक्स कॉर्डिनेट पॉझिटिव्ह, वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह, म्हणजे तो कुठं असेल, फर्स्ट क्वाड्रंटला असणार आहे. म्हणून एक्स अक्षावरच्या 2 इथून वर जायचं, कुठपर्यंत जायचं, वाय अक्षावरच्या 4 4 पासून आडवे यायचं. म्हणून तो काय असेल सांगा मला, त्या 2 पासून वर गेलो, असा असा वर गेलो, कुठपर्यंत गेलो, या ठिकाणापर्यंत. आणि आडवं जर आलं तर या ठिकाणी आम्हाला काय मिळते, तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हा पॉइंट बी मिळालेला आहे. त्याचेही कोऑर्डिनेट लिहू आपण मग या ठिकाणी काय असतील, ते कोऑर्डिनेट आपले काय, 2 4 हे त्याचे कोऑर्डिनेट आहे, 2 4. म्हणजे हे बी पॉइंट, हा दुसरा पॉइंट आपला मिळाला. हा चार्टमध्ये बघा, टेबलमध्ये आपला तिसरा पॉइंट काय, आपला 3 3, तो पॉइंट आपण या ठिकाणी प्लॉट करायचा. तो सुद्धा कुठं असेल, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. मग सांगा एक्स कॉर्डिनेट काय, 3. मग एक्स अक्षावरच्या 3 पासून असं जायचं, आणि वाय अक्षावरच्या 3 पासून आडवे यायचं. बघा कुठे येईल, मग या ठिकाणी. बरोबर आहे, हा तो पॉइंट मिळेला. हा पॉइंट त्याला नाव दिलं, समजा सी पॉइंट नाव दिलं, तर या ठिकाणी त्याचे कोऑर्डिनेट लिहू आपण या ठिकाणी काय कोऑर्डिनेट आहे, 3 3 हे त्याचे कोऑर्डिनेट आहे, 3 3. बरोबर आहे, अशा प्रकारे या ठिकाणी तिन्ही पॉइंट, आपण 3 पॉइंट कोणतीही रेषा काढण्यासाठी कमीत कमी 3 बिंदू असावे. 2 बिंदूतून साधारणारी काढता येते, पण ॲक्युरेट जर पाहिजे असेल की बरोबर आली का नाही, तर आम्हाला 3 बिंदूंची स्थापना केली, तिघामधून ती गेली, म्हणजे ते 3 बिंदू कोलिनियर आहेत, आपलं समजतं. म्हणून या ठिकाणी 3 बिंदूंची स्थापना करायची आहे. मग आता या 3 बिंदू जे आहेत, ए बी सी, हे 3 पॉइंट आहेत, ते आपण जॉईंट करू, आपण एका रेषेने ते जोडू आपण. मग या ठिकाणी मी जोडतो, बघा काय होतं, मग हा ए पॉइंट जोडतो आणि हा सी पॉइंट जोडतो. तो जोडताना ॲटोमॅटिक त्या रेषेवर बी पॉइंट सुद्धा येत असतो. अशा प्रकारे ही आपण लाईन ए लाईन काढलेली आहे, त्या या रेषेचं समीकरण आहे. कोणत्या समीकरणाची ही लाईन आहे, या रेषेचं समीकरण काय आहे, आपल्याला माहिती आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 हे समीकरण आहे. हे रेषेवर ते समीकरण लिहायचं असतं. या ठिकाणी ते समीकरण लिहा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 हे त्या रेषेचं समीकरण लिहू. ही पहिली लाईन आपण काढली. दुसरी लाईन काढायची आपल्याला, त्याचे दुसरा टेबल बघा. हा दुसऱ्या टेबलमध्ये जे आपण पॉईंट या ठिकाणी कोऑर्डिनेट या ठिकाणी ठरवलेले आहेत, ते आपण कोऑर्डिनेट या ठिकाणी घेऊ, ते बिंदू आपण या ठिकाणी स्थापन करू. काय दुसऱ्या रेषेचं समीकरण आपलं, लाईनचे इक्वेशन काय, एक्स मायनस वाय इक्वल टू 4. त्यातला पहिला पॉईंट आपण कोणता घेतला आहे, घ्यायचा आहे आपल्याला 1 3, तो आपण याच्यावरती प्लॉट करू. एक्स कॉर्डिनेट काय या ठिकाणी, 1 आहे, आणि वाय कॉर्डिनेट काय, -3. एक्स कॉर्डिनेट इज पॉझिटिव्ह, वाय कॉर्डिनेट इज निगेटिव्ह. मग कोणत्या कॉर्डिनेटमध्ये असेल तो, कोणत्या चरणात असेल या ठिकाणी, बोला, तो असेल 4th क्वाड्रंटला. सगळं झालंही आपल्या नव्हे, ते चाललंय सगळं, 4th क्वाड्रंटला असेल. म्हणून तो पॉइंट आपण या ठिकाणी बघू काय आहे, एक्स कॉर्डिनेट 1 1 मधपासून 4th क्वाड्रंटमध्ये खाली यायचं. कुठपर्यंत द्यायचं, वाय कॉर्डिनेट -3 आहे, ह्या -3 पासून आडवं जायचं, म्हणजे तो या ठिकाणी असेल. बरोबर आहे,
या पॉइंटचे आपण कोऑर्डिनेट त्याचे शेजारी आपण लिहू, त्याचे शेजारीचे कोऑर्डिनेट आपण लिहू. हा आहे तो पॉइंट डी, म्हटलं त्याला त्याचे कोऑर्डिनेट आहेत 1 - 3. सेकंड पॉइंट आपल्याला कोणता आहे, आपला 2 - 2 हा पॉइंट, हे कोऑर्डिनेट आपले आहेत त्याचे, आणि तो पॉइंट आपल्याला या ठिकाणी प्लॉट करायचा ग्राफ पेपर. 2 - 2 म्हणजे हा सुद्धा कोऑर्डिनेट, हा पॉइंट कुठे असेल, फोर्थ क्वाड्रंटलाच असेल, म्हणून या ठिकाणी तो पॉइंट बघा एक्स कोऑर्डिनेट 2 आहे म्हणून 2 पासून खाली आहे, आणि वाय कोऑर्डिनेट -2 आहे म्हणून वाय ॲक्सिसवरच्या -2 पासून आडवं जायचं, म्हणजे कुठे येईल तो या ठिकाणी. याचे कोऑर्डिनेट हे आपण त्याचे शेजारी लिहू आपण, हे त्याचे कोऑर्डिनेट आहे, काय आहे त्याचे कोऑर्डिनेट 2 - 2. तिसरा पॉइंट आहे आपला 3 - 1, तो आपण या ठिकाणी या ग्राफ पेपरवर प्लॉट करू आपण, तर या बिंदूची स्थापना करू. काय आहे तो पॉइंट 3 - 1, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय आहे 3 पॉझिटिव्ह, आणि वाय कोऑर्डिनेट -1 हा सुद्धा फोर्थ क्वाड्रंटला असेल, म्हणून एक्स अक्षावरच्या 3 पासून फोर्थ क्वाड्रंटमध्ये यायचं, वाय अक्षावरच्या -1 पासून फोर्थ क्वाड्रंटमध्ये जायचं, कुठे येईल रे या ठिकाणी. हॅलो, तर या ठिकाणी सॉरी हा या ठिकाणी नाही सॉरी या ठिकाणी 3 पासून खाली या ठिकाणी, अशा प्रकारे हा तिसरा पॉईंट आपण प्लॉट केलेला. तर या ठिकाणी हा याचेही कोऑर्डिनेट आपण त्याचे शेजारी लिहू आपण, त्याचे कोऑर्डिनेट ते शेजारी लिहिले, हा लिहिले काय कोऑर्डिनेट 3 - 1. याही ठिकाणी आपण हे पॉईंट डी ई एफ हे जोडू आपण, जॉईन करू त्याला, मग एक लाईन मिळते, ती लाईन अशी काढता येईल, समजा डी पॉईंट आणि ई पॉईंटला जोडणारी लाईन मी काढली, तर अशा प्रकारे ती ॲटोमॅटिक एफ पॉईंटमधून सुद्धा जाते. तर ही जी लाईन आहे या लाईनचे इक्वेशन काय आहे, मग एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 ते लिहू आपण या ठिकाणी, ते इक्वेशन आपण या ठिकाणी लिहू, त्याचा आपण लिहितो मी हे शेजार ह्या लाईनवर कुठे लिहा, खाली लिहा या ठिकाणी किंवा वरती लिहा, मी खालती लिहितो या ठिकाणी, हे त्याचं इक्वेशन आहे. काय आहे इक्वेशन, या ठिकाणी -x + y = -4, सगळी चिन्ह बदला बरं याची, सगळीकडे -1 जर मल्टिप्लाय केलं दोन्ही साईडला तर काय येईल x - y = 4, तसं लिहा किंवा अशा पद्धतीने लिहिलं तरी चाल. अशा प्रकारे ह्या दोन लाईन आपण या ठिकाणी काढलेल्या आहेत. या दोन लाईन एकमेकींना इंटरसेक्ट करतात का, बघा कुठे करतात, करतात या बिंदूमध्ये, है ना, म्हणजे तो बिंदू कोणता आहे इंटरसेक्ट करणारा, हा तो पॉइंट आहे आपला, हा पॉइंट. त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असतील, मग काय आहेत त्याचे कोऑर्डिनेट, हे बिंदूवर त्याचे कोऑर्डिनेट काय 5 - 1 हे त्याचे कोऑर्डिनेट, ते त्याच्या शेजारी आपण काय करू लिहू आपण त्याचे आपण ते कोऑर्डिनेट. अशा प्रकारे हा पॉइंट समजा त्याला आपण जी म्हटलं तर त्याचे कोऑर्डिनेट आहेत 5 - 1. मग ह्या दोन लाईन एकमेकींना ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात त्याचे जे कोऑर्डिनेट असतात ते कोऑर्डिनेट म्हणजेच आपलं फायनल ॲन्सर असतं. त्यातला पहिला कोऑर्डिनेट म्हणजे काय असतो, एक्स कोऑर्डिनेट, तो किती आहे 5. म्हणजे या ठिकाणी ही दोन इक्वेशन जर आपण सॉल्व केली दुसऱ्या मेथडनं, आपल्या एलिमिनेशन मेथडनं किंवा आणखी कुठल्या मेथडनं, तर त्या डिटर्मिनंट मेथडनं, तर या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू त्या ठिकाणी सुद्धा 5 येईल, आणि अशा पद्धतीने सोडवलं तरी सुद्धा एक्सची व्हॅल्यू काय आली 5. आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 1 आहे या ठिकाणी, म्हणून वायची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे 1 आहे. अशा प्रकारे मग याचं सोल्युशन काय येईल आपल्या या ठिकाणी 5 - 1. देअरफोर एक्स इज इक्वल टू 5 अँड वाय इज इक्वल टू 1. देअरफोर एक्स इन ब्रॅकेट एक्स कॉमा वाय इज इक्वल टू इन ब्रॅकेट 5 - 1. अशा प्रकारे ह्या ग्रॅफिकल मेथडनं आपल्याला ही दोन इक्वेशन काय करता येतात, सोडवता येतात. हे आपलं या ठिकाणी
फाइनल आंसर असतो।